आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी पूजा गायकवाड, स्वानंद न्यूज मध्ये आपलं स्वागत. चर्चेत होणारच उल्हासनगर मधील अनेक पक्षांच्या युवा कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश करण्यासाठी घोडदौड सुरू केली आहे. तर भाजप जिल्हाध्यक्ष कुमार ऐलणी यांच्या उपस्थितीत अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय. विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि सर्वत्रच भाजपात प्रवेश प्रक्रियाही तितक्याच वेगाने सुरू आहे. भारतीय जनता पार्टी या पक्षात प्रवेश करण्यासाठी अनेक पक्षांची नेते मंडळी भाजपात प्रवेश करताना पाहायला मिळत आहे. तर उल्हासनगरमधील अनेक पक्षांचे युवक कार्यकर्तेही भाजपच्या वाटेवर आहेत. आज उल्हासनगरमधील अनेक पक्षांच्या युवा कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर भाजप जिल्हाध्यक्ष कुमार ऐलणी यांच्या उपस्थितीत ही प्रवेश प्रक्रिया पार पडल्याचं दिसून येते. देखिए, आज बहुत खुशी की बात है. जो काफ़ी युवा लोग पीओ किशोर की आज भारतीय जनता पार्टी ज्वाइन की है, हमारे कृष्णा भाई और उनकी टीम और सुनील गोन जी, सभी लोग ने आज भारतीय जनता पार्टी ज्वाइन की है. आज युवा 250 के ऊपर प्लस सागर भाई, सभी लोग ने मिलके आज भारतीय जनता पार्टी का झंडा लेके भारतीय जनता पार्टी को मजबूत करने के लिए उन्होंने हमें आश्वासन किया कि आने वाले विधानसभा में हम भारतीय जनता पार्टी का विधायक लाएंगे. इस उल्लासनगर में भारतीय जनता पार्टी को मजबूत करेंगे. चारों तरफ से युवा आज हमारे नरेंद्र मोदी जी और हमारे चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस जी, उनका लक्ष्य है युवा को इकट्ठा करके इस उल्लासनगर में आने वाले विधानसभा में सबको साथ, सबका विकास, सबका साथ सबका विकास का नारा जो है वो सभी लोग, युवा लोग आज ठान लिया है. मैं सबको धन्यवाद देता हूं जो आज भारतीय जनता पार्टी उन्होंने ज्वाइन करके भारतीय जनता पार्टी का मनोबल बढ़ा है. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय झूलेलाल. जिल्हाध्यक्ष कुमार ऐलणी, युवा नेता धीरज ऐलणी यांच्या नेतृत्वाखाली सुमित मेहरोलिया याच्या वतीने प्रवेश प्रक्रिया घेण्यात आली होती. या दरम्यान पक्षात प्रवेश केलेल्या युवकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. हमारे बड़े भाई सुमित भाई, धीरज भाई उनके ऊपर जो भरोसा है, जो हमारे आने वाले टाइम में जो बाढ़ आता पीछे भाई, उस बाढ़ में उनको इतनी हेल्प मिली हमारा गाँव, उसको जैसे मैं आज ये इधर पर प्रवेश कर रहा हूँ क्योंकि बहुत अच्छा लगा. कोई आया नहीं, हमारे यहाँ बाढ़ आई थी, वो दो बार आई थी, एक बार तो आई नहीं थी, लेकिन हमको पूरा वन साइड सपोर्ट मिला धीरज भाई से और कुमार सर से. इसलिए मैं पूरे तहे दिल से और आने वाले टाइम में पूरे ग्रुप के साथ, पूरी मेजोरिटी के साथ बीजेपी को और कुमार सर को जिताने की कोशिश जरूर करूँ. यावेळी जिल्हाध्यक्ष कुमार ऐलणी, धीरज ऐलणी, कपिल अडसूल, किरण कदम तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. अमर शिंदे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.